दोन जुवांचं प्रेम, आयुष अवनी, पार्ट 296. हो, 300 ला फक्त 4 पार्ट्स बघे आता. वॉ, दॅट्स गुड. सो आपण पार्ट 295 मध्ये बघितलो, घरातले सर्वजण असंच मस्त गप्पा गोष्टी करत हॉलमध्ये बसलेले असतात. आणि मग थोड्या वेळाने आयुषला एक कॉल येतो, आणि कॉल येताच आयुष लगेच तिथून उठून बाहेर येतो बोलायला. आणि अवनीला आयुषवर थोडा डाऊट होतो, तर अवनी पण लगेच आयुषच्या मागे येऊन ऐकत असते. आणि आयुष एका मुलीसोबत बोलत आहे, आणि तेही दुसऱ्या बायकोशी बोलल्यासारखं बोलत आहे असं दाखवतो, कारण आयुष जस्ट एक प्रांग करत असतो अवनीबरोबर म्हणून. कंटिन्यू रीडिंग. सो आयुष अवनीसोबत खूप घाण प्रांग करतो, ज्यामुळे अवनीची टोटल हालत खराब होते, आणि चक्कर पण येऊन पडते अवनी, आणि खूप घाबरून पण असते. आणि मग आयुष अवनीजवळ बसून अवनीला म्हणवायचा प्रयत्न करत असतो, पण अवनी नाहीच ऐकत आयुषचं काही. आणि मग आयुष अवनी असंच बोलत बसलेले असतात हॉलमध्ये. सो आता पुढे बघू. बापरे, एवढी हट झाली अवनी. अवनी बोलते, मी फुल कपडे घालून झोपते, म्हणजे मला तू त्रासच नाही देऊ शकणार, आणि मला काही फील पण नाही होणार. मग आयुष बोलतो, तू काहीही घाल ग, तुला त्रास नाही दिलो ना तर नाव चेंज कर फक्त तू माझा. अय्यो, इतना कॉन्फिडन्स, सो स्वीट. अवनी बोलते, ठीक आहे बघू, आणि जर मला थोडा तरी त्रास झाला ना तर मी लगेच तिथून उठून खाली झोपणार. अच्छा. आयुष बोलतो, हां तर नालायक मुली, तू जिथे झोपणार तिथे मी येणारच ना, मग काय करशील, आणि तुला मस्त टायठक करून राहणार मी, म्हणजे तुला कुठे जायचा चान्सच नाही. अय्यो, सो स्वीट. वा, मस्त. मग अवनी बोलते, तुला जावा घेऊन पळून जाणार मी, मग बस रडत नालायका. आयुष बोलतो, ए अवनी प्लीज माफ करणा, चल ना आपल्या रूममध्ये बसू ना छान आपण गप्पा करत. प्लीज सोनू, सॉरी ना ग, किती क्यूट ना, मस्त म्हणतो. अवनी बोलते, मी तुला माफ करणारच नाही, आणि आत्ता बोलून झालं आहे माझं, सो मी आतापासूनच तुझ्याशी बोलणारसुद्धा नाही आहे, कळलं. आयुषसाठी किती घाण पनिशमेंट आहे ही. आयुष बोलतो, ए तू शांत बसा आता अवनी, नाहीतर खरंच खूप मार्ग असेल तुला माझ्याशी, नाहीतर कुणाशी बोलायचं आहे मग. आणि कितीही काही झालं ना तरी नवऱ्याचा सुख हा नवराच देऊ शकतो, बाकी कोणी नाही, कळलं ना. आता काय बोलणार अवनी. अवनी बोलते, नाही नाही मला असला नवरा पण नको आहे, आणि असल्या नव असल्या घाण नवऱ्याचा असला घाण सुख पण नको आहे, कळलं ना. सो प्लीज तुझा हा सुख तुझ्याजवळ ठेव, आणि बाजूला हो तिकडे, माझ्याजवळ बसू पण नको. बाप रे, इतकं तिरस्कार नवऱ्याचा. आयुष बोलतो, तरी तो तू थांब आता, हॉलमध्येच मस्त लिप्स किस करतो. ओ माय गॉड. अवनी बोलते, बघ हां, मला टच जरी केला ना तू, तर मी आईंना लगेच आवाज देणार. ओ माय गॉड, किती क्यूट. आयुष बोलतो, हां ठीक आहे दे आवाज, बघतो मी तुझी आई तुला कुठपर्यंत प्रोटेक्ट करते माझ्यापासून तर. बघा बघा. अवनी बोलते, हां ठीक आहे कर तू मला टच, मग बघ. बापरे, आता काय. आयुष लगेच अवनीच्या जवळ येतो, आणि अवनीच्या फेसला पकडतो किस करण्यासाठी, तर तेवढ्यात अवनी खूप जोरात रडते, आई इकडे वाटकान म्हणून. आणि मग ओ माय गॉड, अवनी आईंना आवाज देताच आयुष बाजूला होऊन बसतो अवनीकडे खूप रागात बघत. आणि मग तेवढ्यात आयुषची मम्मा येते. अहो, आत्ता तर गेला आयुष. आयुषची मम्मा बोलतात, काय गं काय झालं, एवढं का बरं ओरडत आहे तू, काही त्रास होत आहे का तुला, सांगा आता काय त्रास होत आहे. अवनी बोलते, आई बघा ना हे सारखे सारखे मला काय पण बोलत आहे, मी नाही बोलत म्हटली तरी, यांना सांगा ना इथून जायला. अय्यो, चक्क नवऱ्याला लांब करत आहे अवनी. बाप रे, काय आहे. आईच्या अम्मा बोलतात, मला सांगा तुम्ही दोघी आधी काय झालं होतं मग अशी. अवनी, तुला चक्कर का आली, सांग मला खरं काय ते. ओ माय गॉड, आता काय होणार. अवनी बोलते, हाय सांगतेच मी आता, ते मगाशी यांना कंपनीचा कॉल आला होता, तर हे उठून तिकडे बाहेर जाऊन कॉल रिसीव्ह केले, जस्ट बिकॉज माझ्यासोबत प्रांग करायचा होता म्हणून. आणि मग मला थोडा डाऊट आला, तर मी यांच्या मागेच गेली, आणि लपून छपून बोलणं ऐकत होती, तर ह्या आहे ना एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, आणि ती आत्ता प्रेग्नंट आहे असं बोलत होती तिच्यासोबत, म्हणून मग मला हे सर्व ऐकून चक्कर आली. ओ माय गॉड, अवनीने सांगून पण टाकलं.
हे सर्व ऐकून आयुष मम्माला खूप राग येतो आयुषचा. आणि मग ओ माय गॉड आयुष, अब क्या होगा. आयुष अम्मा बोलतात, बाप रे आयुष तू असं केलं माझ्या सुनेसोबत. बेटा आता तर तू माझ्यासोबत पण नाही बोलायचा, कळलं ना. मला सुद्धा बोलायचं नाही आहे तुझ्यासोबत. ओ सो सॅड आयुष. अवनी बोलते, व्हेरी गुड आहे. आणि आता यांना सांगा माझ्या जवळसुद्धा यायचं नाही. ओ माय गॉड. आयुष अम्मा बोलतात, हां आयुष अवनीच्या जवळसुद्धा जायचं नाही तो, कळलं ना. अरे बाप रे बाप, किती घाण होतं आयुषसोबत. आयुषला खूप राग येतो. आणि मग आयुष रागारागात आपल्या रूममध्ये चालला जातो. आणि मग अवनी बोलते, आई त्यांना खूप राग आला वाटते. आता ते पण नाही बोलतील तर कसं करायचं आई. आपण बोलणं बंद केलो तर त्यांनी पण केलं असेल. पुढे काय होणार आहे आता. पुढे काय होणार. आयुषच्या अम्मा बोलतात, अगं तो स्वतःच बोलेल ग, थांब तू नको टेन्शन घेऊ. आणि हां तू बोलायचं नाही, बघूच आपण आता आयुष काय काय करतो तर. बघा बघा काय काय करतो आयुष. अवनी बोलते, हां आई ठीक आहे, नाहीच बोलणार मी, बघते मी पण काय करतात तर ते. आयुषच्या अम्मा आणि अवनी असंच बोलत असतात. आणि मग आयुष रूममधून बाहेर येतो आणि अवनीला बघून तोंड वाकडा करतो आणि टी व्ही ऑन करून बघत बसतो. अच्छा अच्छा. इवनिंग 7:30 PM अवनी उठून आपल्या रूममध्ये चालले जाते आणि आयुष टी व्हीच बघत असतो. आणि आयुषची मम्मा किचनमध्ये असतात. आणि मग सो गाईज, आयुष जेव्हा रागारागात रूममध्ये गेला होता ना, तेव्हा रूममध्ये सगळीकडे त्याने सॉरी सॉरी लिहिलेले असतं. आणि अवनीसाठी स्पेशल प्रेमाचे काही शब्द लिहिलेले असतात आयुषच्या थ्रू, म्हणजे सर्व आयुष करतं. ओके. अवनी हे सर्व बघून खूप जास्त खुश होते. आणि मग ब्लशिंग स्माईल करत मस्त सर्व रीड करत असते. आणि मग आता काय. अवनी डोक्यात विचार करते, ओ माय गॉड आयुष मला म्हणवण्यासाठी किती काय प्रयत्न करत आहे का माझ्या शोना. वा माझी जान किती क्यूट ग तू. अवनी असंच माइंडमध्ये विचार करत असते. आणि मग तेवढ्यात आयुष रूममध्ये येतो. अरे बाप रे आयुष आला रूममध्ये. गाईज नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. आ वायगा असली मजा. पुढला पार्ट 297 बघू आपण, आयुष काय करतो आणि अवनी काय करते. आणि मग आयुष अवनीसोबत बोलणार की नाही. आणि पुढे काय होणार आहे दोघांमध्ये. आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय होते ते सुद्धा बघू. रायटर अँड एडिटर शुभ. सॉरी गाईज काल स्टोरी नाही आली. सो रिझन हा होता, माझ्या बाडी मम्मीच्या मुलाला मुलगा झाला. सो हॉस्पिटलमध्ये होतो मी त्याच्यासोबत. दॅट्स इट. थँक्यू.